नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बातमी आहे ती राष्ट्रवादीची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय. संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना देण्यात आलेला आहे, तर शिवसेनेच्या निकालाचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे दोन्ही गटांचे आमदार हे पात्र ठरवण्यात आले आहेत. शरद पवार गटाच्या सर्व याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळल्या आहेत. राष्ट्रवादी ही अजित पवारांची असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी आज दिला, मात्र तो दोन्ही गटांचे आमदार हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत. अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे असा निकाल नार्वेकरांनी दिल्यावर शरद पवार गटाला मोठा धक्का मिळाला. दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा नार्वेकरांचा निकाल आहे. विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारावर अजितदादांना पक्ष मिळालाय. विधिमंडळातल्या 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा अजितदादांकडे असल्यानं हा निर्णय देण्यात आलाय. 10व्या सूचीचा वापर पक्षातल्या बहुमताला धमकवण्यासाठी करू नये असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. निकाल देताना अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्षांचं महत्त्वाचं हे निरीक्षण आहे. अपात्रतेच्या याचिका पेंडिंग होत्या, त्या आम्ही क्लोज फॉर ऑर्डर्स केल्या आणि त्या संदर्भातली ऑर्डर आज आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत ही ऑर्डर आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे. ही ऑर्डर देत असताना संविधानात दिलेल्या तरतुदी, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्क्वालिफिकेशन म्हणजेच अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे. आजच्या निकालाबद्दल माहिती नाही, माहिती घेऊन बोलेन असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यांची ही पहिली प्रतिक्रिया होती निकालावर. राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर अजित पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाचा तुमच्या बाजूने आला आज विधानसभा अध्यक्ष. मला, मी आता इकडे आलेलो, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाहीये. मी माहिती घेऊन घेतल्यावर बोलू. निवडणूक आयोगाचा तुमच्या बाजूने आला आज विधानसभा अध्यक्ष. मला, मी आता इकडे आलेलो, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाहीये. मी माहिती घेऊन घेतल्यावर बोलू. चल.